भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणखी एक महत्वाची बातमी येते पुण्यातनं. आता बच्चे कंपनीसाठी खुश खबर आहे, कारण गेले कित्येक महिने कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घरी बसून कंटाळा आला असेल अशा वेळी तुम्हाला पुन्हा एकदा रंगमंदिरात जादूचे प्रयोग पाहता येणार आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर जादूगार रघुवीर यांचा शो पुण्यात होणार आहे. सभा समारंभ नाटक लावणीच्या कार्यक्रमांपाठोपाठ जादूचे शो देखील अनलॉक होत आहे. जादू तुम्हाला जी बघायला मिळणार आहे ती म्हणजे मायक्रोवेव्ह मॅजिक. रोज आपण घरी मायक्रोवेव्ह वापरतो, पण त्या मायक्रोवेव्हपासून काय जादू होते ही नवीन जादू. आणि या सगळ्या जादू ज्या बघायला मिळणार आहेत, रिंगो मॅजिक, प्रेक्षकातला माणूस किंवा एखादी लेडी स्टेजवर आल्यानंतर सॉलिड दोन रिंग्स आणि त्याच्यापासून काय जादू होते हेही तुम्हाला बघायला मिळणार आहे. या जादू तुम्हाला नक्कीच भारून टाकतील. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस इंडियानं स्पेस रिसर्च चॅलेंज 2021 आयोजन केलं आहे. यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले 100 उपग्रह सोडण्यात येणार आहेत. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेतून 6वीचा विद्यार्थी सोहम पंडित याची निवड करण्यात आली आहे. उपग्रह बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. उपग्रह बनवण्याची चाचणी नुकतीच पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजारात यंदा विक्रमी घोड्यांची विक्री झाली आहे. तब्बल 32 लाखांपर्यंत एका घोड्याची किंमत असून 200 अधिक घोड्यांची विक्री या ठिकाणी झाली. सिंधी, मारवाडी, नुखरा, पंजाबी अशा जातीचे घोडे या ठिकाणी दाखल झाले. घोडे बाजार पाहण्यासाठी इंदापूरकर तर खरेदीसाठी राज्यासह इतर राज्यातील घोडे शौकीन पाहायला मिळाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशहून घोडे विक्रीसाठी आलेले घोड्यांचे व्यापारी इंदापूर बाजार समितीकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचं सांगतात. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील राजुरी इथं दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. गटकळ मळ्यातील महेश कणसे यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. या बिबट्याला माणिक डोहच्या बिबट निवारा केंद्राकडे रवाना करण्यात आलंय. राज्यात अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे, मात्र वाशिम जिल्ह्यात अजून बर्ड फ्लू आढळलेला नाही. तरीही चिकन खाणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी यासाठी जिल्हा पोल्ट्री असोसिएशननं आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिममध्ये चिकन फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय. यामध्ये चिकनपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले होते. चिकन खाणाऱ्यांनी यथेच्छ ताव मारलाय. चिकन महोत्सव जो आयोजित केलेला आहे पोल्ट्री. कोल्हापुरातील आसमा कुरणे या युवतीनं नवा विक्रम रचलाय. तिनं कोल्हापूर ते जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ते कोल्हापूर असं 72 किलोमीटरचं अंतर हातात झेंडा घेऊन अवघ्या 9 तास 23 मिनिटात धावून पार केलंय. आसमा कोल्हापुरातील कमला कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिच्या टार्गेटपेक्षा 4 तास आधी तिनं अंतर पार केलंय. तिच्या या विक्रमाची नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे Sit to business.